तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तलाठी भरतीची लेखी परीक्षा 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 4625 पदांसाठी नवीन जाहिरात आहे. या संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तलाठी भरती संदर्भातल्या ऑफिशियल अपडेट तसेच स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट जाहिराती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 2019 पासून रखडलेली तलाठी भरती सुरू होत आहे आणि ही नक्कीच विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पहा, तलाठी भरतीच्या लेखी परीक्षेची तारीख देखील या ठिकाणी आलेली आहे. 17 ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने तलाठी भरतीची लेखी परीक्षा सुरू होत आहे आणि या भरतीसाठी तुम्हाला मार्केटमधनं पुस्तक विकत घ्यायचं असेल तर बी पब्लिकेशन यांचं अजय सरांचं TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण, TCS आणि IBPSच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेलं हे एकमेव पुस्तक आहे. या पुस्तकाचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे येणाऱ्या तलाठी भरतीसाठी. तलाठी भरती TCS या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. तलाठी भरती घेण्यासाठी TCSशी करार झालेला आहे आणि तुम्हाला खूप कमी कालावधी आहे. 17 ऑगस्टला तलाठी भरतीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. त्यासाठी तुम्ही योग्य असा अभ्यास या थोड्या कालावधीमध्ये सुरू करा. त्यासाठी हे पुस्तक नक्की खरेदी करा. या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या ठिकाणी हे पुस्तक अवेलेबल आहे. 3 ते 4 दिवसांमध्ये हे पुस्तक तुम्हाला घरबसल्या मिळून जाईल. आजच हे पुस्तक लवकरात लवकर खरेदी करा आणि येणाऱ्या तलाठी भरतीसाठी तयारी सुरू करा. तर पहा, महाराष्ट्र शासन महसूल वन विभागामार्फत तलाठी भरती 2023ची प्रारूप जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. दिनांक पहा 6 तारखेची ही महिना आहे हा 6 जून. या ठिकाणी तारीख दिलेली नाही, फक्त जून 2023ची ही जाहिरात या ठिकाणी दाखवत आहे आणि ही प्रारूप जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकूण 4625 पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियाकरता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाकडून दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्हा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. अशा प्रकारे या ठिकाणी या प्रारूप जाहिरातीमध्ये माहिती दिलेली आहे. 4625 पदांसाठी ही जाहिरात असणार आहे आणि 17 ऑगस्टपासून लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे. 12 सप्टेंबरपर्यंत लेखी परीक्षा चालणार आहे. एकूण या ठिकाणी पहा, जसं की अगोदर सांगितलेलं आहे की 4625 पदं असणार आहेत यावर्षीच्या जाहिरातीमध्ये. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या तलाठी संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट क्रमांक 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे. परीक्षा वार दिनांक आहे. या ठिकाणी पहा, 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 संभाव्य तारीख संपुष्ट नंतर जाहीर केली जाईल अशीही या ठिकाणी माहिती दिलेली आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत. जाहिरातीची माहिती या ठिकाणी ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती या लिंकवर तुम्हाला उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तर तुमच्यासाठी ही सर्व जी परिपत्रक आहेत किंवा ही जी जाहिरात आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, तलाठी भरतीच्या विभागनिहाय जागांचा तपशील देखील समोर आलेला आहे. या संपूर्ण जागांचा तपशील तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. लिंकवरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तलाठी भरतीची ही प्रारूप जाहिरात सविस्तर वाचा. तसेच तलाठी भरतीच्या पदांचा तपशील व्यवस्थित पहा आणि त्यानुसार तुमचा फॉर्म भरा. इतकीच माहिती. धन्यवाद.